मंगळाच्या परिसरातली जी महाराजांचं जन्मस्थान आहे शिवजन्मभूमी ते ब्रह्मांडात नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही आलात पण तुमच्या सर्वांचं शतशः सूर्योदयाला अभिनंदन. परिक्रमा आज आहे तुम्हाला शतशः धन्यवाद सर्वांना पहिली गोष्ट धन्यवाद. तुम्ही मी तर म्हणतो पूर्व सुकृत असल्याशिवाय हे कोणाकडनं घडू शकत नाही, कोणाचंही काम नाही. दंडकारण्य असलेला भूभाग जेव्हा नागरी वस्तीखाली आला तेव्हा महाराष्ट्र नावाचा भाग हा भौगोलिकदृष्ट्या अस्तित्वात आला. महाराष्ट्राचे पहिले राजे म्हणजे सातवाहन राजे हे यांची पहिली राजधानी म्हणजे प्रतिष्ठान जी आहे आत्ताची पैठण आणि त्यांची उपराजधानी म्हणजे जीर्णनगर जे आहे आत्ताचे जुन्नर. कल्याण बंदरावरून माल नाणेघाटवरून घाटमाथ्यावरून जुन्नरला, जुन्नरवरून नगर, नगरवरून पैठण असा हा त्यांचा मार्ग होता. व्यापारी मार्ग व्यवस्थित चालावा याच्यावर भौगोलिकदृष्ट्या आपल्याला लक्ष ठेवता यावे म्हणून त्या त्या राजवटीच्या काळातल्या राजांनी काही किल्ले बांधले होते याच्यावर लक्ष ठेवायला. त्यातलंच काही आहे हडसर, जीवधन आणि सावण. रात्री लाल परीने प्रवास चालू केलेला, सकाळी 5:30 आलेलो आहोत व जुन्नरला. सो आता हडसरला जायची बस आम्ही पकडतो आहे. आपल्या मोहिमेचा पहिला किल्ला आहे तो म्हणजे हडसर. आपल्या मोहिमेची सुरुवात झालेली आहे आणि आपली मोहिमेची सुरुवात झाली आहे हडसर या किल्ल्यावरून. आणि हडसर किल्ला माझ्या मागे आहे आणि डोंगर रांगा पूर्ण. सो आता आपण निघालो आहोत आणि आता वारले आहेत 9:15 आणि 9:15 आपण सुरुवात करतो आहे हडसर गावातून. हे माझ्या मागे हडसर गाव आहे आणि आम्ही जुन्नरवरून 8:10 केवाडी ही बस पकडली आणि हडसर गावात आलो आहे. हडसर गाव तिथून 13 किलोमीटरवर आहे, 25 रुपये तिकीट आहे एसटीची. लाल परी जिंदाबाद. डाका आहे आपण आलो रस्त्याने आणि ॲक्च्युअल रस्ता आहे तो खाली आहे. तिथे आपण शॉर्टकट मारत आलो. तुम्ही इथून कुठल्याही पायवाटने डोंगर चढून आला तर तुम्ही पोचाल तिकडे किल्ल्याबद्दल. आता आपण ॲक्च्युली खिंडीकडे चाललो.
मस्त व्ह्यू आहे खिंडीतला. ही सारा खिंड वरती गेलं आहे आणि वरती मोठ्या डोंगराला दोघांना त्यांनी जॉईन केलेलं आहे. हां, मोरा मुल्ल्यासारखी जावत आपण वरती. गोपुर चालवणार आहे सुदर्शन पोटले. चला वरती तिघं गेलेत. खिंडीतून आता आपण वरती आलो. ही खिंड आहे, थोडं सरळ आहे आणि नेहमीप्रमाणे पायऱ्या तळा उंच असल्यामुळे थोडी दमछाक होते की हा पोर्शन बघून तुम्ही वरती आलं. ही कमान दिसते, हा पूर्ण कमान आहे. तुम्हाला याच्यावर अंदाज येईल किती मजबूत बांधकाम होतं रडा मला. आणि आपला दरवाजा आहे तो कोणी काम केलं एखाद्या याच्यामध्ये. बाबू प्रवेश तुम्ही आतमध्ये आलो तुमच्या लेफ्ट हँड साईडला देवाड्यासारखी एक जागा आहे. तुम्ही देवाड्या बोलू शकता पण याचा कोळी काम अजून आहे तसं आहे. ही देवळी म्हणतात त्याला, थोडी छोटी आहे. ही कमान आहे आणि हा दरवाजा. या दरवाजाला पण विशेष दोन प्रकारचे वाकार आहेत, म्हणजे दोन कमान आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. त्यामुळे ही हा दरवाजा, हे जे दरवाजा होतं हे भाग तुम्ही बघाल ते बंद करायसाठी लाकूड होतं. आणि वरती ते दोन्ही दरवाजाला लागून जी लोखंडाची सगळी असते जो लाकूड असतो त्याची जागा ही. आणि आता आपण इथून वरती जाणार. अजून काही अवशेष भेटतात का बघायला? ही नळीची वाट आहे मगाशी दाखवलेली. अरे उतरू शकतो वाट आहे ना. दोन टाक्या झाल्या, दोन दरवाजे झाले आणि एक पुष्करणी आता इकडे. आणि पुष्करणी तलाव झाला. पुष्करणी तलावाच्या बरोबर बाजूला हे मंदिर सुद्धा आहे.
3,300 फूट उंच असलेल्या ह्या किल्ल्याला वरती येण्यासाठी खडसर गावातून 3 दरवाजे धडपडलो ना आपण. तर एक दरवाजा आहे, दरवाजा एकच आहे पण मार्ग 3 आहेत. त्यातली एक आहे गजवाट, म्हणजे त्या भिंतीला गजा लावल्यात, त्या पकडून वरती चढायचं, थोडी डिफिकल्ट वाट आहे. आणि दुसरी वाट आहे ती नळीची खिंडीतली वाट आहे, नळीमधून येते ती, आपण आता बहुतेक उतरताना उतरू. आणि तिसरी वाट म्हणजे जी आपण आता ज्या रस्त्याने वरती आलो, जी त्या छोट्या डोंगराला वळसा घालून येते ती वाट, अशा 3 वाट आहे. 1637 साली शहाजी महाराजांचा जो तह झाला मुघलांशी, त्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा पण उल्लेख होता. हा सुद्धा किल्ला आपण तहामध्ये मुघलांना दिला होता. एक्सप्लोर करू आता. धान्याची कोठार आहेत, 1, 2, 3 बाजूला 3 आहेत. तिघांच्या आतमध्ये पण हे असं प्रकार आहे, म्हणजे याच्या आतमध्ये अजून कोठार आहेत आणि खोलवर आहे. आणि विशेष म्हणजे खाली उतरण्यासाठी ते पायऱ्या पण पहिल्यांदा दिसले. हरिहरला दुसरं नाव आहे पर्वतगड, जे महाराजांनी ठेवलं आहे. आणि तुम्ही ते जेवढं बघितलं असेल मगासपासून, इथे कोरीव काम खूप ठिकाणी आणि खूप चांगल्या पद्धतीत केलेलं आणि अजून आहे तशा कंडिशनमध्ये आहे. हे म्हणा जे आता आपण धान्य कोठार बघितली, माझ्या बाजूचं बघा, तुम्ही मागचं दिसते तुम्हाला मागे ते बघा. आणि तुम्हाला किल्ल्यावर आला हरिहरगडाची आठवण येतेच रस्त्यावरची त्या वाटेची. आणि तुम्ही 2 प्रवेशद्वार बघितलेच असाल, स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण आहे. सातवाहीन काळाचं हे बांधकाम असण्याची शक्यता आहे. अजून या गडावर आपल्याला काय काय बघायला भेटेल हे आपण बघूच. किल्ला पण झालेला आहे, शॉर्ट पण सांगतो. किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला 2 प्रवेशद्वार दिसतात, खिंड आहे, खिंडीतून वरती येताना रस्ता आहे. वरती आल्यावर तुम्हाला पाण्याची टाकी दिसेल. टोटल किल्ल्यावर 1, 2, 3, 4 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातल्या एकाच फक्त टाक्याजवळ पाण्यात पिण्याचं पाणी चांगलं आहे. एक पुष्कणी तलाव आहे, मंदिर आहे, महादेवचं धान्याचे कोठार आहेत डाव्या बाजूला, त्याला रस्ता अप्रतिम आहे. आता आपण उतरणार आहोत खिंडीतून, पुढे खिंड नळीची त्यातून उतरणार आहोत.